Oh, my God.
Thank you.
Yeah.
तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम Thank you.
सुखाचा मार्ग महाराजांनी सांगितलेला आहे या संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर
तुम्ही सुखरूपणा विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचे हे सामान्य नाहीत संत ज्यांचा अधिकार ज्यांनी देहा सकट सकट वैकुंठाला गेले ज्यांचा अधिकार एवढा मोठा आहे ज्यांच्या नावामध्ये तुकाराम तुकाराम नाम घेता कापे एवढा मोठा अधिकार आहे जो जगाकाळ खाय आम्ही माथा दिला पाय ते तुकोबर आहे ते तुकोबर आहे सांगता कारण अनुभवातून महाराजांनी हे अभंग रचना केली आहे तू आले अंगाने ते या जगा देत असे नाहीतर 65 लाखाची जाहीर महाराजांची 450 वर्षापूर्वी होती तुम्ही नव्हतं महाराजांना महाराज काय दुबळे नव्हते गरीब नव्हते राजवाड्यासाठी वाडे होते त्यावेळी सावकारी होती दुकानदारी होती सगळं होतं होतं प्रो परंतु महाराजांचं प्रपंचामध्ये मन राग राहत नव्हतं विटले हे चित्त प्रपंचा पासोणी वमनते मणी बैसलासे हे चित्त प्रपंचातून विटलं होतं आता जेवणातील पदार्थ जर विटला तर कोण खातं का खाता दिले खात नाहीत लगेच टाकून देतात तसं महाराजांचं प्रपंचामधलं चित्त विटलेलं होतं 65 लाखाची जहागिरी वाटून टाकली मला वाटतं पहिली कर्ज माफी त्यावेळेस महाराजांनी केली नाही विठ्ठल विठ्ठल नव्हती जहागिरी वाटून टाकल्यानंतर स्वतःची धर्मपत्नी अण्णा अण्णा वाचून मरण पावली स्वतःची बायको मेल्यानंतर सुद्धा महाराजांनी म्हणावं बरे झाले काही काळजी नाही विठू तुझे माझे राज नाही दुसऱ्याचे काळ एखादे असं एखादा म्हणेल का सर्दी खोकलं जर असं पळतच दवाखान्यात पळवत तुमचं कशा मीच नेऊ घेऊन जातो आता स्वप्न आहे ते महाराजांनीच करावं आणि स्वतःची धर्मपत्नी अण्णा अण्णा वाचून मरण पावली आणि महाराजांनी म्हणावं बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पिढा गेली स्वतःच्या बायकोला पिढा गेली म्हटले आणि कधी भंडारा डोंगरावरती जाऊ आता नंतर इतिहास दुसरा आहे पहिली केल्यानंतर दुसरी केली जिजामाई चिंतन करण्यासाठी कधी महाराज भंडारा डोंगरावरती जायचे गोरोड्या डोंगरावरती जायचे पामचंद्र डोंगरावरती जायचे आणि एवढं चिंतन मंत्रमुग्ध चिंतनामध्ये भजनामध्ये काय आनंद आहे त्या ठिकाणी असो व्हायचा पोटे नाही आणि तेहीच विधेही भोगू दश एवढं चिंतन एवढं चिंतन काय त्या चिंतनामध्ये महाराज मंत्रमुग्ध रंगून जायचे माझ्या मनाला नवो छंद नित्य गोविंदा विदेही अवस्था प्राप्त झाली चिंतने चिंतने तद्रूपता चिंतनामध्ये रंगून जायचे सदा नाम घोषा Oh,
Thank you.
आणि म्हणून अंतकरणामध्ये देव जवळच आहे. वारा अंगाला लागतो दिसतो का, तसा भगवान परमात्मा जवळ आहे, अंतकरणामध्ये आहे, जवळ आहे. आसपास विठ्ठल जडी तळी स्थळी भरला, रिता टाव नाही बोलला. आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. एक पुराणातील दृष्टांत तुमच्या समोर मांडतो, ओघामध्ये आलेला आहे. भगवान प्रभुरामचंद्र आणि रावणाचं युद्ध झालं, रावणाला मारलं आणि सर्व मंडळी सीतामाई प्रभुरामचंद्र आहे, लक्ष्मणजी आहे, हनुमंत आहे, सर्व मंडळी अयोध्येला परतले. आणि आल्यानंतर काही दिवसांनी बैठक पटली, बैठक बसली आणि सर्व पंडित त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि पंडित म्हटले आज काहीतरी वेगळ्या विषयावरती चर्चा करायची. मग एक पंडित म्हणला आज आध्यात्मिक विषयावरती चिंतन करूया, देव कसा असतो, देव कुठं असतो. मग पहिला म्हणला देव सगुण आहे. काय म्हणला, म्हणजे तुम्हाला कळतंय ना, नाही तर मी आध्यात्मिक बोलणार तुम्हाला झोपा लागायचे. देव सगुण आहे पहिला म्हणला, जास्त सांगितलं की आध्यात्मिक व्यक्ती दिली झोपा लागते. दुसरा म्हणला देव निर्गुण आहे. तिसरा म्हणला देव सप्रपंच आहे, देवाला प्रपंच आहे. तर चौथा म्हणला देवाला प्रपंचच नाही. आणि बोलत बोलत भांडण लागले. बाजूला हनुमंतराय बसले होते, म्हणले मला एक बोलायचं, मी बोलवला. आता बाकीचे पंडित पंडित विद्वान म्हणले आता तुला काय करणार आहे, आम्ही आध्यात्मिक माणसं आहे, आम्ही पंडित आहे, तू मरकट आहे, तुला काय करणार आहे, तुझा काय अधिकार आहे. आता काय अधिकार हनुमंतरायचं सांगितलं. स्वतः महाराज म्हणता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा. अरे देवा, अरे हनुमंतराया फार विद्वान आहे, शरण शरण हनुमंता तुम्हाला. हनुमंत महाबळी दाढी रावणाची दाढी, काय अधिकार आहे हनुमंतरायचा. बरं म्हटले, नाही तुला बोलायचं, तुला काढणार नाही, नाही तरी पण मला बोलायचं, एक मी बोलतो. बरं बोल म्हणले पटकन. हनुमंतराय म्हणले तुम्ही म्हणताय देव सगुण आहे, दुसरा म्हणतो देव निर्गुण आहे, तिसरा म्हणतोय सप्रपंच आहे, निष्प्रपंच आहे तुम्ही बोलताय, परंतु हाती घेऊन धनुष्य मारा. जेणे मरला रावण हेच आमचे आत्मय ब्रह्म पाहता नयन निवता. सगुण म्हणताय, निर्गुण म्हणताय, सप्रपंच म्हणताय, निष्प्रपंच म्हणताय. अरे सिंहासनावरती बसलाय ते कोण आहे, तो भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र ज्याने रावणाचा युद्ध केला. अरे तो सगुण आहे, तोच निर्गुण आहे, तो सर्व व्याख्या आहे. आणि तुम्ही देवाची व्याख्या करताय, देव आहे सर्वत्र आहे. तो महाराजांनी अंतकरणामध्ये साठवला. देव आहे, अरे सर्वत्र जग देव आहे.
तुका म्हणे विठू भरला सभा येताया काय म्हणे चराचरी आणि त्याचा महाराजांनी अनुभव घेतला आणि खऱ्या अर्थानं महाराजांना स्वप्नामध्ये साक्षात्कार झालेला आहे. बाबाजी आपले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण साधू संतांची संगत करतोय देवाचं चिंतन बोलतोय आणि म्हणून खऱ्या अर्थानं वैष्णवाचं संगतीचं महत्व फार आहे. सुख बोलतोय सुख संतांच्या संगतीमध्ये आहे. सुख जगाच्या बाजूला कुठंच नाही. सुख वसे सुरुवातीला बोलून गेलो की सुख वसे हे चिठाय आणि बहुपाय संतांची आणि म्हणून इथं जगात म्हणून तुकाराम महाराज सांगतात अरे काय सुख आहे काय समाधान आहे ते कुठंच नाही. संतांच्या संगतीमध्ये या ते तुम्हाला भोगाय मिळेल. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अवघाची संसार सुखाचा तळी ना.
प्रत्येकाच्या संसारामध्ये आनंद निर्माण करेल आणि म्हणून संसारामध्ये सुख नाही. सुखाचा पत्ता महाराजांनी सांगितला, संतांच्या संगतीमध्ये या, तुम्हाला गती प्राप्त चांगली होईल. संतांचे संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथी. आणि म्हणून संगत संतन की करले जन्म का सार्थक कुछ करले. संत संतांच्या संगतीमध्ये आलो पाहिजे आणि म्हणून महाराज म्हणतात वैष्णवा संगती सुख वाटी जीवा. पहिली संगत साधू संतांच्या संगतीमध्ये सुख आणि दुसरं सुख देवाच्या जवळ सुख वेठावर. दुसरं सुख देवाच्या जवळ आहे. जीवनामध्ये सुख प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर पंढरीश परम परमात्म्याच्या चरणी लीन झाल्यानंतर सुख प्राप्त होत. सुखाला कर्षी तळमळ तरी तू पंढरीशी जायल. मग तू अवघाची तात्पुरता नाही सुखी, अवघाचे सुख फोसे आणि जन्मजन्मीचे दुःख विसरे विसरस. आणि म्हणून त्या ठिकाणी सुख आहे. चला हो पंढरी सांगा माझ्या पांडुरंगा सारिकांचा.
ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीना सोपनकाका आणि मुक्ताबाईचारी भावंड पंढरपूरला गेले, पडोरंगाच्या रूपाकडे माऊली पाहिलं. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सामान्य नाही, सामान्य माणसाला ज्ञान मिळवावं लागतं. ज्ञानेश्वर महाराज असे होते, उपसताचे ज्ञान आणि वर्म हे जाणवणे आले चांगदेव लोटांगणे. उपसताच ज्ञानी महाराजांनी म्हणावं ज्ञानी Thank you.
गुड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काल आणि म्हणून दोन ठिकाणी सुख संतांच्या जवळ देवाच्या जवळ इथं मला संतात वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि आणि कमी देवा काय नेमे या ठिकाणी संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर गायला मिळत नाचा मिळत पूजा मला मिळत म्हणून शिवशे एखादं जर किराई जर म्हटलं बजाव
पण जाऊ लागले. देव सुद्धा नाचला. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पदरंग. आणि नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. देवाचा नाचताना पितांबर गळला. देव नाचे मला वाटते तेव्हापासून पद्धत निघाली कमर बांधायची. आनंद आहे नाचो कीर्तनाचे. इथं गायला मिळत आता दृष्टातच आठवलं. साडेसातशे वर्ष ज्ञानेश्वर महाराजचा काय अभंग आहे, काय चाल आहे, रूप पाहतोची लोचणी अभंग अजून त्याचा रंग कमी झाला नाही. अशी गाणी किती गेली किती गेली आली किती गेली की परंतु हा रंग कमी झाला नाही हा कीर्तनाचा रंग. आणि म्हणून या संतांच्या संगतीमध्ये गायला मिळत, नाचाय मिळत, उड्या मारा मिळतात. गायनाचे उडे आपली या छंदे मनाचे आनंदी आवडीने. आणि आनंद या ठिकाणी आपल्याला प्राप्त करता येतो. आणि म्हणून अगदी वेळ मर्यादित आहे आपली. सर्वांनी हाताने टाळे आणि गोड असं देवाचं चिंतन करायचं. गोड असं टाळी वाजून भजन करायचं. करे टाळी बोला मुखी शेवटी
आवाज बारे माझा स्टाइल मेरा बोल मला हा शेवट बोल गुड भजन केलं असेल कधी तर जनाबाई सुद्धा भजन म्हणायचे दळिता कांडिता तुझं गाय नानुता काय भजनामध्ये मोठं गोडव अस एक सुंदर आहे जनाबाईचं अजून एक भजन पुरुष म्हणले म्हणणं ज्यांच्या हातात बांगडे त्यांनी म्हणू नका फक्त तुम्ही मानायचं म्हणचाल का मिस्टी बिस्टिक असल्या तू कोणता गोड भजन आहे जनाबाईचे ओबे सुंदर फक्त मला पुढच्याच आवाज येतोय पाठीमागचे पाकिस्तान आलेत काय सर्वांनी पाडणं करताना किती नेट्यात पाडणं सुंदर देत नाही इतर भजनाला किंमत आहे परमार्थ जर येत असेल खऱ्या अर्थाने देव अंगा जर प्राप्त करून घ्यायचं असेल इथं लहान व्हा लहान फन देगा देवा मुंगी साखरेचा रवा नम्र झाला परंतु महाराजाने एक मुद्दा मांडलेला आहे इथं आल्यानंतर लाजायचं नाही भय घेण्याची नाही गरज नाही अम्मा हरीच्या दासा भय नाही त्रिलोकी इथं शंका घ्यायची नाही मला देव प्राप्त होईल का मला साधू संतांची सेवा घडेल का अहो सर्व घडणार म्हणून तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात
सांगता लाज भय आणि शंका लाजायचं नाही भय घ्यायचं नाही शंका करायची नाही विश्वास ठेवून परमार्थ करायचा संतची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचं हे कलियुगाचं वातावरण आहे कोणाचाच कोणावरती विश्वास राहिला नाही भावाचा भावावरती नाही मित्राचा मित्रावरती नाही बायकोच्या नवऱ्यावरती विश्वास नाही मानतो एक दृष्टांताला सांगतोस एक धर्मपत्नी आपल्या पती परमेश्वरामध्ये मी काही दिवस माहिती जाणार आहे तुम्ही घरामध्ये थांबा तुमचा घरात पाय राहत नाही म्हणजे ही गेली स्टँडवरती गेली पिशवी भरली स्टँडवरती गेली निश्चित असणार तेवढ्यात हिनं मोबाईल लाभ काढला फोन लावला मालक तुम्ही घरात आहात का मालक म्हणला तुम्ही आहे काय काळजी करू नकोस तू गेली नाही अजून मी जाते जाता इष्टी येते तुम्ही घरात थांबा होय होय थांबतो मला विश्वास बसत नाही मला मिक्सर चालू करून दाखवा त्याने मिक्सरचं बटन दाबलं गुर्र असा आवाज आला आल्याबरोबर हिला निश्चित बसली माहेर पोचली पोचल्याबरोबर मोबाईल काढला परत फोन लावला मालक तुम्ही घरात आहात का मालक म्हणला आहे विश्वास नाही मिक्सर चालू करून दाखवा परत मिक्सरचं बटन गुर्र असा आवाज मग हिला बरं वाटलं परंतु बिचारला दोन दिवस सुद्धा दम निघाला नाही तिसऱ्या दिवशी पिशवी घेतली पळतच नवऱ्याच्या घरी घरी आल्याबरोबर नवरा नाही पिंट्या होता आजी होती नवराच नाही वाईट राग आणि लाल गोंधळ झाली आणि पिंट्याला म्हणले पिंट्या अरे पप्पा कुठे आहे पिंट्या म्हणला अगं आहे तीन दिवस झाले पिशवी मिक्सरची घालून गेलंय ते अजून आलं नाही तसा विश्वास ठेवायचा विश्वास असावा लागतो आता कोण विश्वास राहिलेला नाही एका दोन मित्र होते म्हणते आणि त्याचा दुसरा एक मित्र त्याला गॅरंटीच नव्हती मी पास होईल म्हणून तो म्हणला निकाल आणण्यासाठी जातो मित्राला म्हटला गेला गेल्यानंतर त्यानं म्हटलं फक्त गेल्यानंतर निकाल घे आणि मला आल्यानंतर सांग किती विषय केले कारण मला गॅरंटी नाही मी पास होईल घरातली मला मारणार मारणार आहेत मला तेल लावून बसावं लागणार फक्त एक काम कर म्हटलं एक जर विषय गेला तर श्री म्हणायचं दोन गेलं की राम म्हणायचं आणि तीन गेलं की विठ्ठल म्हणायचं चालते म्हणला घरी गेला बंटे गेला निकाल आणला आणि या मित्राने विचारलं घरी आल्या बरोबर अरे बंट्या कस काय काय झालं बंट्या म्हणला कुंडली कवतार घेतलं श्री ज्ञान सगळ्याच विषय केलं काय बघता विश्वास असा लागतो आत्मविश्वास स्वतःचा विश्वास देवावरती विश्वास होतो करत करी स्वामीवरती सत्ता आणि म्हणून जगत तुकाराम मला सांगत लाजायची गरज नाही भय घेण्याची गरज नाही शंका मनात आणायचं नाही त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि अंतकरणापासून त्या भाग मारा अरे जगदीश आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे अरे ज्याच्या शक्तीने वेद बोलतो ज्याच्या शक्तीने सूर्य चालतो किंबहुना वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही वृक्षाचे पान हलेजाची सत्ता राहिले अहंता मग कोटी तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांड असा भगवान परमात्मा आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात अरे सर्वस्व तू चालणार आहे म्हणून माझा संभाळ करणारा फक्त तू आहे माझा संभाळ कर अभंगाच्या शिवच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणया तुका
जाम
परेशान करने से क्या फायदा, शाम को पीजे सर सुबह को उतर जाएगी, हरिनाम का पीला पी के देख तेरी जिंदगी सुधर जाएगी। जीवन जीवना मध्ये तरुण जाण्याची एकमेव साधन म्हणजे ही कीर्तनाची मर्यादा आहे, श्रेष्ठ साधन आहे कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी। भगवान परमात्मा देव सुद्धा वेळा झाला ज्या सुखा धर्म कीर्तन सिद्धीस नेले माझे उरले काही पायी पण आयाच्या प्रसादे काही बोली न विनोदे क्षमा करणे संति नोही अंग संग युक्ती नोही उपदेश तुमचे बडे बडे दोषेश कृपेचे कोसरे जन्मो जन्मी तुका म्हणे हल्ली कीर्तन रूपी शिवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी उपस्थित असणे मृदुंग सम्राट साधू साधू महाराजांना गोड पकवाज होत आहे, उत्कृष्ट अशी गायनाचारी या ठिकाणी पडेल, चेतन महाराज सुद्धा गोड पकवाज वाजवतात, भीम महाराज गोरड गोरड यांनी गोड साथ केलेले आहे या ठिकाणी, कीर्तनकार हरिभक्त परायण टिळे महाराज उपस्थित आहेत, अण्णा हे सर्व गोड बसले, कोणाचं नाव घ्यायचं इथं परमार्थात एकतर नाव घ्यायचं तुम्हाला, हा गोड असा सत्ता चालू आहे श्याम सुंदर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने बरोबर, आणि त्यांची छाया आपल्या सर्वावरती आहे, इथं नाम परमार्थासाठी याच नाही मानसन्मानासाठी सर्व देवावरती सोडून तुका म्हणे आता आपल्याला सायाशे आम्हा जगदीशे सांभाळावे, परत एकदा या ठिकाणी सेवा तुमच्या चरणी समर्पित करतो, मारुतराच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो। ज्ञानेश्वर विशाल जय जय सुंदर अशी सेवा झाली, पुन्हा एकदा तुमचं सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि महाराजांच्या वतीने
पुन्हा एकदा आभार उद्या संध्याकाळी अतिशय सुंदर असं कीर्तन होणार आहे. ठीक 9 वाजता ओंकार महाराज इंदापूर हरिभक्त पायण ओंकार महाराज इंदापूर यांचं सुंदर असं कीर्तन होणार आहे. याचाही सर्वांनी उद्या जास्तीत जास्त Gracias.